नमस्कार शेतकरी मित्रांनो, आता या दिवाळीत शेतकऱ्यांना मिळणार एकूण 4000 रुपये आताची सर्वात मोठी बातमी आणि या व्हिडिओमध्ये 4 मोठ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या योजना आहेत त्याचा फायदा तुम्हाला दिवाळीत होणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे व कोणत्या योजनेचा फायदा कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार याची माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओला आत्ताच लाईक करा, चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राइब करा। तर चला तुमचा वेळ न घालता आत्ताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात। तर शेतकरी मित्रांनो, पहिले अपडेट, पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये दिले जातात। या योजने अंतर्गत हे पैसे शेतकऱ्यांच्या 4 हप्त्यांमध्ये खात्यात पाठवले जातात, म्हणजेच की प्रत्येकी 2000 रुपयांच्या 3 वेगवेगळ्या हप्त्यांमध्ये ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जाते। आणि जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अर्ज करताना कोणतीही चूक करू नका। योजनेशी संबंधित अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी पीएम किसान सन्मान निधी योजने अंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल आणि तुम्हाला जर कोणती अडचण असेल त्याचा हेल्पलाइन क्रमांक आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। तर शेतकरी मित्रांनो, यानंतरची अपडेट म्हणजेच की पीएम किसान मानधन योजने अंतर्गत सरकार दर महिन्याला शेतकऱ्यांना 3000 रुपये पेन्शन देत आहे। या योजनेसाठी केवळ 18 ते 40 वयोगटातील शेतकरीच अर्ज करण्यास पात्र आहेत आणि जेव्हा शेतकरी वयाची 60 वर्ष पूर्ण करतात तेव्हा त्यांच्या खात्यावर दर महिन्याला 3000 रुपये पेन्शन पाठवली जाती। ही शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची योजना आहे। यानंतरची अपडेट म्हणजेच की प्रधानमंत्री फसल विमा योजने अंतर्गत नैसर्गिक आपत्ती कीड आणि रोगांमुळे पिकांच्या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण दिले जाते आणि या योजने अंतर्गत शेतकऱ्यांना विमा हप्ता भरावा लागतो ज्यावर सरकार अनुदान देते। केंद्र आणि राज्य सरकारचे 50-50% प्रमाणात विना अनुदानित पिकासाठी प्रीमियम सबसिडी शेअर करतात, तसेच केंद्र सरकार अनुदानित पिकासाठी जास्त अनुदानाचा हिस्सा देते। तर शेतकरी मित्रांनो, यानंतरची शेवटची अपडेट सर्व शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाची आहे, म्हणजे जे पात्र शेतकरी आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची। राज्य सरकार नमो शेतकरी महासन्मान योजने अंतर्गत राज्यातील 96 लाख शेतकऱ्यांना दरवर्षी 12000 रुपये 3 हप्त्यांमध्ये देणार आहे आणि आता एप्रिलच्या सुरुवातीला केंद्राच्या हप्त्यासोबतच त्या लाभार्थी शेतकऱ्यांना राज्याचा योजनेचा पहिला हप्ता वितरित होणार आहे। म्हणजेच शेतकरी मित्रांनो, या योजने अंतर्गतचा आपण नवीन शासन निर्णय GR पाहिला आहे। तर आता शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान म्हणजेच की राज्य शासनाचे 2000 रुपये आणि केंद्र शासनाचे 2000 रुपये असे मिळून एकूण 4000 रुपये शेतकरी मित्रांच्या अकाउंटमध्ये येण्याची शक्यता आहे। म्हणजेच की दिवाळीला शेतकरी मित्रांच्या अकाउंटमध्ये एकूण 4000 रुपये येऊ शकतात। तर शेतकरी मित्रांनो, अतिशय महत्त्वाच्या अपडेट आहेत, खूप महत्त्वाच्या अपडेट असल्यामुळे आपण थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ इतर शेतकरी मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा।